नमस्कार, सुजाता रेसिपी अँड स्टिचिंग कॉर्नरमध्ये आपलं स्वागत आहे। तर आज आपण डाळीचे वडे पाहणार आहोत। तर चला, चणा डाळीचे वडे कशा प्रकारे बनवले आहेत मी पाहूया। तर सर्वात आधी वडे बनवण्यासाठी आपण डाळ भिजवून घेणार आहोत। तर इथे एक वाटी मी चण्याची डाळ घेतलेली आहे आणि अगदी थोडी अशी मुगाची डाळ घेतलेली आहे। तर मुगाची डाळ हवी असेल तर तुम्ही घालू शकता, नाही घातलीत तरी चालेल। पण मुगाची डाळ घातल्यामुळे वडे छान कुसकुशीत होतात, म्हणून मी इथे अगदी थोडी अशी मुगाची डाळ घेतलेली आहे। तर चला सर्वात आधी आपण डाळ भिजवून घेऊया। तर इथे दोन्ही डाळ मी एका टोपामध्ये टाकून घेतलेले आहे, पाणी घालून डाळ भिजवून घेणार आहोत आपण। तर 3 ते 4 तास आपण डाळ भिजवून ठेवणार आहोत, त्यानंतर आपण डाळ वाटून घेणार आहोत। तर 3 ते 4 तास आता आपण डाळ भिजवून घेऊया। तर 3 ते 4 तास झालेले आहेत, पाहूया आपली डाळ भिजली आहे का नाही। तर डाळ छान अशी भिजलेली आहे आपली, जेवढी घातली होती त्याच्या डबल झालेली आहे डाळ, छान भिजलेली आहे। तर आपण हे पाणी काढून घेणार आहोत आणि 2 ते 3 पाण्याने मी डाळ स्वच्छ धुवून घेणार आहे। तर डाळीतलं सर्व पाणी मी इथे काढून घेतलेलं आहे आणि डाळ 2 ते 3 पाण्याने स्वच्छ धुवून घेतलेली आहे। आता आपण या डाळीचं वाटण करून घेणार आहोत। मिक्सरच्या भांड्यामध्ये मी हे डाळ थोडे थोडे करून वाटून घेणार आहे। डाळ अगदीच मऊ अशी वाटायची नाही आहे, थोडीशी जाडसरच ठेवणार आहोत आपण। तर वाटून घेऊयात डाळ। तर अशा पद्धतीने मी इथे डाळ वाटून घेतलेली आहे, अगदीच मऊ नाही केलेली, जाडसर ठेवलेली आहे। तर अशाच पद्धतीने आपण आता उरलेली डाळ देखील वाटून घेणार आहोत। तर सर्व डाळ आपली वाटून झालेली आहे, काढून घेऊया त्याच्यामध्ये। अशा पद्धतीने आपली डाळ मी वाटून घेतलेली आहे। तर डाळ वाटून झाल्यानंतर मी इथे किंचितसं आलं घेतलेलं आहे, लसूण घेतलेला आहे थोडा, आणि तुम्हाला हवं असेल तशा हिरव्या मिरच्या तुम्ही घेऊ शकता। तर मी हे वेचून घेणार आहे खलबत्त्याला, तुम्हाला हवं असेल तर तुम्ही मिरच्या कट करून देखील त्यामध्ये ॲड करू शकतो। तर मी इथे अशा पद्धतीने मिरची, लसूण आणि आलं ठेचून घेतलेलं आहे। तर आता आपण ते याच्यामध्ये टाकून घेऊया। तुम्हाला जसं तिखट हवं असेल तसं तुम्ही मिरची यामध्ये ॲड करून घेऊ शकता। तर इथे मी कढीपत्ता अशा पद्धतीने बारीक कापून घेतलेला आहे, तो देखील आपण त्यामध्ये टाकून देणार आहोत। कढीपत्ता घातल्यामुळे छान टेस्ट येते त्याला, म्हणून मी घातली आहे। तुम्हाला आवडत नसेल तर नाही घातलं तरी चालेल। आणि आता आपण यामध्ये कांदा आणि कोथिंबीर घालून घेणार आहोत। तर कांदा मी इथे मीडियम साईजचा एक घेतलेला होता आणि कोथिंबीर घेतलेली आहे, तर ते देखील आपण यामध्ये टाकून देणार आहोत। थोडेसे जिरे देखील टाकून घेऊया त्यामध्ये, हळद टाकून घेऊया थोडीशी। चवीपुरतं मीठ घालून घेणार आहे मी आणि आता हे सर्व मिश्रण आपण एकत्रित करून घेणार आहोत, छान असं मिक्स करून घ्यायचं आहे। पाणी घालायचं नाही आहे, आपण जे वाटण केलेलं असतं त्या उलसरपणामुळेच ते
व्यवस्थित असं त्यामध्ये मिक्स होतं सगळं साईडचं. कोथिंबीर भरपूर घालायची आहे कारण त्यामुळे टेस्ट येते छान. त्या तर हे सर्व आपलं आता मिक्स झालेलं आहे. आपण एक 5 मिनटं याला असं साईडला ठेवून देणार आहोत. त्यानंतर आपण वडे बनवायला सुरुवात करू. तर 5 मिनटं झालेले आहे आणि आपलं हे मिश्रण देखील छान घट्ट झालेलं आहे. हे पहा छान मुरलं देखील आहे ते. आता आपण याचे वडे तयार करून घेणार आहोत. तर आपल्याला हवे असतील त्या आकारात वडे तयार करून घ्यायचे आहे. तरी तर अशा पद्धतीने मी थोडंसं मिश्रण घेतलेलं आहे आणि अशा पद्धतीने त्याला हातावर आपल्याला आकार देऊन घ्यायचा आहे गोलवड्यांचा. तुम्हाला हवे असेल त्या साईज मध्ये तुम्ही करू शकता त्याला. तर आपण सर्व वडे याच पद्धतीने करून घेणार आहोत. तर आपण वडे बनवून घ्यायचे आहेत आपल्याला जेवढे हवे असतील तेवढे. तर आपले वडे आता अशा पद्धतीने मी सर्व तयार करून घेणार आहे. तर अशा पद्धतीने मी इथे वडे तयार करून घेतलेले आहेत. आता आपण याला तेलावर तळून घेणार आहोत. तर तेल मी इथे तापण्यासाठी ठेवलेलं होतं आणि तेल छान तापून घेतल्यानंतरच त्यामध्ये वडे टाकून घ्यायचे आहेत आपल्याला. तर तयार वडे मी यामध्ये सोडून देणार आहे. तर तेल छान गरम करून घेतलेलं असल्यामुळे वडे आपले पटकन लाल झालेले आहेत. हे पहा आणि छान कुसकुशीत तळून घ्यायचे आहेत त्यांना. वडे टाकल्यानंतर तेलाचं टेम्परेचर आपोआप कमी होतं त्यामुळे तेल छान गरम करून घ्यायचं म्हणजे वडे देखील छान कुसकुशीत तळले जातात. गॅस अजिबात स्लो करायचा नाही आहे आपल्याला. आणि सारखं अल्पून पलटून वडे तळत राहायचे आहेत म्हणजे वडे काळे पडत नाही. तर अशा पद्धतीने आपले हे वडे तळून झालेले आहेत. आता उरलेले देखील वडे आपण याच पद्धतीने तळून घेणार आहोत. काढून घेऊयात वडे.
हे देखील वडे आपण त्याच पद्धतीने तळून घेणार आहोत। तर हे देखील वडे आपले आता तळून झालेले आहे, काढून घेणार आहोत आपण साईडला। वडे इथे तयार आहे, सोडा वगैरे काही घातलेला नाही आपण, हे पहा तसे कुरकुरीत असे वडे आपले तयार आहे। तर अशा पद्धतीने आपले डाळ वडे इथे तयार आहे। तर नक्की याप्रमाणे ट्राय करा, आवडल्यास चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। बेल आयकॉनला प्रेस करा, त्यामुळे माझे रोजचे नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत येत राहतील। धन्यवाद।